अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधात केलेले आंदोलन हे फक्त जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। तसेच आमदार महाजन हे वैद्यकीय सेवेच्या नावाखाली फक्त राजकारण करत असल्याचेही ते या पत्रकार परिषदेत म्हणाले। या प्रसंगी शहर अध्यक्ष जितेश पाटील, युवक शहर अध्यक्ष विनोद माळी, ओबीसी सेलचे झालटे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष संदीप हिवाळे उपस्थित होते। उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये सर्वांचे या ठिकाणी स्वागत। या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष पप्पू पाटील, सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे, युवक शहर अध्यक्ष विनोद कुमाडी, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष प्रभू झालटे, अमोल पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आजचं पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन असं, 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीने आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलं। सांगायचं एवढंच, आंदोलनामध्ये जे मुद्दे होते, शेतकऱ्यांचा कापूस खरेदी असेल, मका खरेदी असेल, ज्वारी खरेदी असेल, शेतकऱ्यांचा पीक कर्ज देण्यासंदर्भातला असेल किंवा कर्जमाफीचा असेल, या ठिकाणी आम्हाला हा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे। सरकारने कोरोना सदृश परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांचा माल खरेदी झाला पाहिजे, कापूस असेल, मका असेल, ज्वारी असेल, असं सरकारने आदेश काढला। त्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आली, अनेक ठिकाणी मका खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू आहे। जामनेरलासुद्धा या ठिकाणी मका खरेदी केंद्राचं उद्घाटन झालं, परंतु कोरोनाअभावी मका खरेदी आज या ठिकाणी बंद पडलेली आहे। जामनेरनंतर आमचे नेते आदरणीय संजयदा गरुड यांनी 15 दिवसानंतर शेंदुरी मका खरेदी केंद्राचं या ठिकाणी परवानगी आली आणि जामनेरच्या खरेदीच्या 15 दिवसानंतर शेंदुरीलासुद्धा मका खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलं। आजपर्यंत शेंदुरीची मका खरेदी केंद्र सुरळीत सुरू आहे। आजपर्यंत त्या ठिकाणी 5,100 क्विंटल मका आणि 300 क्विंटल ज्वारीची खरेदी या ठिकाणी शेंदुरीला कडे करण्यात आली, परंतु जामनेरला मका खरेदी केंद्र या ठिकाणी बंद पडलेलं आहे, त्याला जबाबदार कोण? उगाच शेतकऱ्याला का विठीत धरता असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला आमदार साहेबांना करायचा आहे। शेंदुरीच्या सहकारी संस्था आमचे नेते आदरणीय संजय गरुड यांच्या ताब्यात आहेत, जामनेरच्या सहकारी संस्था माननीय गिरीश म्हणजे ताब्यात आहेत। संजय दादांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मका खरेदीसाठी गोडाऊन उपलब्ध करून दिलं, त्या पद्धतीने जामनेरला गिरीश भाऊंनी का करून देत नाही असा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। मार्केट कमिटी गिरी म्हणजे ताब्यात आहे, शेतकरी संघ गिरी म्हणजे ताब्यात आहे, एवढं सर्व असताना उगाच सरकारच्या नावाने खडे फोडायचे, बोमा मारायचं, शेतकऱ्यांना विठीत धरायचं, रस्त्यावर उतरायचं, भाऊ आता हे बंद करा। आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तेव्हापासून शेतकऱ्यांचा कणा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार या ठिकाणी उत्तम प्रकारे काम करत आहे। शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे की हे सरकार जे आहे ते आपलं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे। मागचे 5 वर्ष शेतकऱ्यांनी बघितलं, भारतीय जनता पार्टी सरकार होतं, भाऊ तुम्ही मंत्री होता, या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे लोक अजून विसरलेले नाही। कर्जमाफीचा विषय असेल, तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा मांडला भाऊ, फडणवीस साहेबांनी कर्जमाफी करण्यासाठी 2 वर्ष लावले, 2 वर्ष तेही लोकांना एवढं रंजित केलं, पत्नीला फॉर्म भरायला बोलवलं, पत्नीला फॉर्म भरायला बोलवलं, पूर्ण परिवाराला बोलवलं, लोक अतिशय या कर्जमाफीला कंटाळून गेले होते। एवढं असताना 2 वर्ष लोकांना कर्जमाफी मिळायला लावली, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कर्जमाफी अक्षरशः मिळालीच नाही। आमच्या सरकारने, उद्धव साहेबांनी असतील, अजितदा पवार साहेब असतील, यांनी लगेच घोषणा केली आणि 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, कुठलाही अर्ज वगैरे कुठे न करता।
एवढं सर्व असताना तुम्ही शेतकऱ्याला का विटीत धरता? हा मुद्दा आम्हाला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. भाऊ, तुमचं सरकार येणे अगोदर तुम्ही विरोधी पक्षात होते. शेतकऱ्यांना विटीत धरला, तुम्ही रस्त्यावर उतरले, कापसासाठी आंदोलन केलं. त्यानंतर तुम्ही सत्तेत बसले. सत्तेत बसल्यानंतर लोकांना, शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं, कारण तुम्ही शेतकऱ्यांना भाव देऊ शकले नाही, 7,000 भाव मिळाला पाहिजे. तुमच्या काळात लोकांना 4,000 भाव मिळाला. शेतकरी तुम्हाला जाब विचारायला लागले, त्यावेळी तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना बोलले, लोकांना बोलले की मी जे आंदोलन केलं ती फार मोठी माझी चूक झाली. असं बोलून तुम्ही चालणार आहे? परत तुम्ही विरोधी पक्षात बसले, परत तुमची तेच नोटबंदी या ठिकाणी सुरू झालेली आहे. लोकांना विटीत धरणं, गिरीश भाऊ, आता बंद करावं. तुम्हाला 30 वर्षापासून तुम्ही या जामनेर तालुक्याचं नेतृत्व करताय. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं विजन नाही, कुठल्याही प्रकारचं तुमचं दूरदृष्टी धोरण नाही. फक्त रस्त्यावर उतरायचं, लोकांचा वापर करायचा, लोकांना फक्त भुलथापा मारायच्या आणि आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रकार जो तुम्ही या ठिकाणी चालवलेला आहे, तो या तालुक्याचे शेतकरी आता कदापि खपवून घेणार नाही. आम्हाला एक मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. गिरीश भाऊंनी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये एक तरी हडाचा शेतकरी या ठिकाणी दाखवावा. तुम्ही या ठिकाणी पत्रा बांधून या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व फोटो तुम्ही या ठिकाणी पेपरला दिलेले आहेत. त्या पेपरच्या फोटोमध्ये तुमच्याकडे जे फोटो आले असतील, त्या फोटोमध्ये जामनेर तालुक्याचा एक तरी हडाचा शेतकरी या आंदोलनामध्ये होता का? हा प्रश्न आम्हाला तुम्ही या ठिकाणी उत्तर तुम्ही द्यायचंय. कोण होते आंदोलनामध्ये? सर्व ठेकेदार. कोणी ठेकेदार असतील, कोणी रेतीचे कॉन्ट्रॅक्टर असतील. फक्त जे लाभार्थी होते, हे लाभार्थी फक्त तुमच्या आंदोलन आलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तर कळून चुकलेलं आहे की भाऊ, तुम्ही जे आंदोलन करता हे शेतकऱ्यांसाठी नाही, हे फक्त भूलभुलायसाठी करतात. लोकांना कळालेलं आहे. म्हणून एकही शेतकरी तुमच्या आंदोलन या ठिकाणी हजर झाला नाही. लोकांना कळलं काय, भाऊंनी ज्या अगोदर आंदोलन केले, सत्तेत बसले, सत्तेत लोकांना तुम्ही न्याय दिला नाही. फक्त लोकांना मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाऊ, ते लगेच आपण मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे लॉकडाऊनला सुरुवात झाली. मार्चमध्ये झाली ना, मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी सोशल मीडियावरती बातम्या आल्या, जामनेर शहरामध्ये मोठं हॉस्पिटल सुरू होणार, कोरोना नायनाट होणार. काय परिस्थिती हो, यात महाराष्ट्रातून कोरोना पूर्ण हद्दपार होईल तोपर्यंत तुमचं हॉस्पिटल सुरू होत नाही. फक्त लोकांना भुलभुलाय करायचं, दवाखान्याच्या नावाखाली फक्त आपला बाजार मांडायचा, दवाखान्याच्या नावाखाली फक्त नोटंकी करायची, पुढे भोवे. परंतु आता ह्या तुमच्या कुठल्याही भूलथापाला लोक आता बळी पडणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. 5 वर्षामध्ये जामनेरच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात जाऊन बघावं. या ठिकाणी ते दवाखान्यात गेलो तरी सामान्य माणसाला त्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यावीशी वाटत नाही. आम्ही या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही वाकोद गावाला भेट दिली. त्या ठिकाणचा आम्ही दवाखाना बघितला. माननीय स्वर्गीय भवरलाल जैन यांच्या माध्यमातून त्या दवाखान्याची परिस्थितीला जाऊन बघावं. लोकांनी, जनतेने किती सुख सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, कशा प्रकारचे डॉक्टर्स आहे, कशा प्रकारचे लोकांना सेवा मिळते. तुमच्या शहरामध्ये व सरकारी दवाखान्यामध्ये 5 वर्षात तुम्ही एक काम करू शकले नाही. त्या ठिकाणी लोकांना झोपण्यासाठी व्यवस्थित बेड नाही, व्यवस्थित पलंग नाही, अतिशय दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे. असं असताना तुम्ही फक्त दवाखान्याच्या नावाखाली राजकारण करता. कारण चांगला दवाखाना जर जामनेर शहरामध्ये उभा राहिला तर तुमची दुकानदारी चालणार नाही, हे तुमचं धोरण आहे. परंतु तुम्ही आता हे बंद करावं. या माध्यमातून, पत्रकार परिषद माध्यमातून मला गिरीश भाऊंना सांगायचं आहे, भाऊ, तुमची आता नोटंकी बंद करा. जर तुम्ही आता जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना जर तुम्ही वेठीस धरलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला या ठिकाणी जामनेर तालुका रस्त्यावर फिरू देणार नाही. एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.